आज 25 डिसेंबर मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक 2247 16व्या शतकामध्ये गडा येथील गौंड राजाने राज्याची स्थापना केली. त्याला गोंडावन असे म्हटले जात असे. तो भाग विंध्य पर्वताच्या रांगेमध्ये होता. पुढे अकबराच्या सेनापतीने गडा आणि चौरागडवर हल्ला करून त्या राज्याचे तुकडे केले आणि ती शहरेही लुटली. पुढे गोंडामधील राज्य हे देवगडच्या राजाकडे गेले. देवगडपासून 25 मैल अंतरावर चांदा हे शहर होते. ती गौंड राजाची राजधानी बनली. गौंड राजाने आणि देवगड राजे यांच्यामध्ये पुढे वैरत्व आले. हे दोन्ही राजे फार समृद्ध होते. त्यांच्याजवळ हत्तींच्या कळप आणि मौल्यवान रत्नांच्या खाणी होत्या. त्यावर औरंगजेबाची वक्र दृष्टी पडली आणि पुढे मोंगल सैन्य गौंड राजावर आणि देवगडचा राजा कुकिया यांच्यावर चालून गेला. नंतर इसवीसन 1667 दरम्यान मोंगल सरदार दिलेर खान याने हल्ला करून 1 कोटी रुपये वार्षिक खंडणी गोळा केली आणि मगच त्याने हल्ले थांबवले. समृद्ध असणारे गोंडावन आणि देवगड हे दोन्ही राज्ये मोंगलांच्या अंकित झाली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.